नमस्कार बंधू आणि भगिनीनो मी महादेव पाटील आज तुम्हाला फेरफार नोंद कशी केली जाते तलाट्याने फेरफार नोंद केली का नाही फेरफार हा कायदेशीर आहे का आणि बेकायदेशीर झाला असेल त्याच्यावर आपण कारवाई करू शकतो तर त्याची आज माहिती घेणार आहोत आपण फेरफाराची जी नोंद वही असते त्याला गाव नमुना नंबर सहा म्हटलं जातं गाव नमुना सहा फेरफाराची नोंद वही जमीन महसूल ज्यांच्याकडून वसुली योग्य आहे अशा व्यक्ती संबंधातील महसुली लेखे गाव नमुना सहा ही फेरफाराची दैनंदिनी आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट चे कलम एकशे अठ्ठेचाळीस अन्वये अधिकार अभिलेखात होणाऱ्या बदलाचा अभिलेख आहे खरेदी विक्री वाटणीपत्र पत्र खत गा, मूळ हक्क वारसा हक्क भाडेपट्टा पट्टा दत्तकपत्र बक्षीसपत्र पोटगी एकत्रीकरण दानपत्र व्यवस्थापन पत्र, पत्र, दान पत्र, पत्र हक्क सोड इत्यादी कारणाने हक्कात फेरबदल होतात गाव नमुना भरताना यांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे स्तंभ एक मध्ये फेरफाराच्या नोंदी क्रमाने क्रमांक देण्यात यावेत अनुक्रमांक एक पासून सुरू करून तो एक लक्ष पावितो द्यावा पूर्णतः संपलेल्या रजिस्टर मधील शेवटच्या नोंदीचा पुढचा क्रमांक नवीन रजिस्टर मध्ये देण्यात यावा पूर्णतः भरलेले रजिस्टर तलनाट्याकडे एक वर्ष राहील व सर्व नोंदी रुजू झाल्यावर तालुका रेकॉर्ड मध्ये अ वर्गाचे रेकॉर्ड म्हणून जमा होईल रखाना दोन मध्ये एक फेरफाराचा दिनांक दोन फेरफाराची सूचना मिळाल्याचा दिनांक तीन खाते क्रमांक चार व्यवहार पाच फेरफाराची संपूर्ण प्रत चावडीमध्ये प्रसिद्ध केल्याचा दिनांक सहा हितसंबंधितांना नोटीस दिल्याचा दिनांक इत्यादी तपशील नमूद करून त्याखाली अ व्यवहारातील संबंधित व्यक्तीची नावे ब व्यवहाराचा दिनांक क मोबदला रक्कम ड संबंधित सर्वे नंबर क्षेत्र व आकारणी ई नोंदणीकृत व्यवहाराचा अनुक्रमांक फ आदेश असल्यास क्रमांक व दिनांकासह स्वरूप नमूद करावे रकाना तीन मध्ये अधिकारांच्या स्वरूपामुळे बाधित भूमापन क्रमांक हिस्सा क्रमांक व क्षेत्र नमूद करून बेरीज करावी रकाना चार मध्ये फेरफार प्रमाणित करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांचे योग्य तो आदेश नमूद करावा फेरफार प्रमाणित करण्यापूर्वी सर्व हित संबंधित व्यक्तींना नमुना सहा व नमुना बाराच्या नोटिसा देणे आवश्यक आहे नमुना नऊ ची नोटीस फेरफार घेतल्यानंतर लगेच देण्यात यावी व हित संबंधितांना लेखी आक्षेप घेण्याकरता पंधरा दिवसाचा स्पष्ट कालावधी द्यावा नोटिसाची एक प्रत नोटीस फलकावर प्रसिद्ध करावी व तामिली प्रत दप्तरात ठेवावी सक्षम अधिकाऱ्याने फेरफार प्रमाणित करण्याचा मासिक कार्यक्रम तलाट्याने नमुना अकरा मध्ये कळविल्यानंतर तलाटेने नमुना बाराची नोटीस हितसंबंधितावर काढावी फेरफार प्रमाणित करण्यापूर्वी वरील नोटीसा काढणे कायद्याने बंधनकारक आहे अन्यथा फेरफार बेकायदेशीर ठरतो फेरफार फेरफार प्रमाणित करण्यापूर्वी खालील बाबी तपासणे आवश्यक आहे व्यवहारानुसार घेतला आहे का व्यवहारातील अटींची फेरफारात नोंद घेतली आहे का व्यवहारात जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे का कलम एकशे एकोणपन्नास अन्वये हक्क संपादन करणाऱ्याने तीन महिन्याच्या आत सूचना दिली काय हित संबंधितावर नमुना नऊ बारा नोटीस रितसर बजावले आहेत का जाहीर नोटीस प्रसिद्ध केली काय नोटिसीत नमूद कालावधी लोटला आहे काय नमूद कालावधीत लेखी तोंडी आक्षेप प्राप्त झाले काय त्याची नोंद सहा अ मध्ये घेतली काय दस्तावेज दप्तरी उपलब्ध आहे काय पोट हिश्याची सहा ड मध्ये नोंद घेतली आहे काय सात बारा पेन्सिल नोंद घेतली आहे का वरील बाबींचे काटेकोर अवलोकन करून त्यावर स्पष्ट शहरा नमूद करून नोंद रुजू करून सक्षम अधिकाऱ्याने दिनांकित स्वाक्षरी करून त्याखाली आपले पूर्ण नाव नमूद करावे फेरफार हा कायदेशीर आहे का आणि बेकायदेशीर झाला असेल त्याच्यावर आपण कारवाई करू शकतो हा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नये आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा जा प्रयत्न करा धन्यवाद नमस्कार